नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्टँडर्ड नाईन्थ मॅथमॅटिक्स फर्स्ट लेसन टू रिअल नंबर्स आता रिअल नंबर्स बेसिक आपण घेत नाही या ठिकाणी वेळ कमी आहे आणि भरपूर उदाहरणं द्यायची आहेत लॉकडाऊन सुरू आहे आणि विद्यार्थ्यांची मागणी बघतात बेसिकवर जास्त जेव्हा जेव्हा एक्झाम्पल येईल तेव्हाच मी क्लिअर करेल आता डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करायला घेतो थोडक्यात हिस्ट्री अशी आहे रियल नंबर व्हॉट इज मीन बाय रियल नंबर तुम्हाला सगळ्यांना नॅचरल नंबर माहिती आहे स्टार्ट फ्रॉम वन किंवा त्याला आपण काउंटिंग नंबर्सही म्हणतो त्यानंतर झिरो त्यामध्ये ॲड केला आपण एक नंबर टाकला समजा त्यामध्ये तर आपल्याला होल नंबर्स मिळतात होल नंबर स्टार्ट फ्रॉम झिरो वन टू थ्री फोर त्यानंतर सेट ऑफ इंटिजर्स म्हणजेच झिरो राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर वन टू थ्री आणि अपोजिट साईडला झिरोच्या लेफ्ट साईडला असतात निगेटिव्ह नंबर्स म्हणजे अपोजिट नंबर्स ऑफ पॉझिटिव्ह नंबर दॅट इज निगेटिव्ह नंबर्स सेट ऑफ सच नंबर्स आर सेट टू बी सेट ऑफ इंटीजर्स मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर लाईक दिस बिकम स्मॉलर अँड स्मॉलर इन द लेफ्ट हँड साईड अँड इनक्रीजेस इन द राईट हैंड साइड डू यू नो व्हेरी वेल ते तुम्हाला माहिती आहे अशी कल्पना करतो मी किंवा आशा करतो तुम्हाला तिथपर्यंत येतं त्यानंतर रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर दोन नंबर आहेत रॅशनल नंबर ज्याला आपण फ्रॅक्शन म्हणतो ज्याचा डिनोमिनेटर झिरो नसतो दॅट इज कॉल्ड रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबरमध्ये रूट टू रूट थ्री रूट फाय रूट सिक्स ज्याचा आपण स्क्वेअर रूट क्यूब रूट काढू शकत नाही सच नंबर्स आर सेट टू बी इरॅशनल नंबर्स पाय वॉट इज पाय माहिती का पाय काय आहे सर सर्कलमध्ये रेशो ऑफ सर्कम्फरन्स अँड इट्स रेडियस अ डायमीटर त्याला आपण पाय म्हणतो आणि दॅट इज इरेशनल नंबर पण त्याची व्हॅल्यू आपण तीन पॉईंट थ्री पॉइंट फोर्टीन किंवा ट्वेंटी टू अपॉइंट सेवन घेतो दॅट इज द नियरेस्ट व्हॅल्यू ऑफ दॅट नॉट एक्झॅक्टली तुमच्याकडे अजून संधी आहे पायची किंमत काढण्यासाठी कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपण दोन लक्ष दशांश स्थळापर्यंत त्याची डेसिमल पर्यंत व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो आता आपण या ठिकाणी आज घेतोय क्लासिफाय प्रॅक्टिस सेट टू पॉईंट किती वन आहे प्रॅक्टिस सेट टू पॉइंट वन आहे थ्री चुकून झालंय क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ गिवन रॅशनल नंबर्स इनटू टू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप जे टर्मिनेट होतात खंडित होतात त्यांना आपण टर्मिनेटिंग टाईप म्हणतो ज्याला कंप्लीट डिव्हिजल डिव्हिजिबल होते आणि रिमेंडर झिरो राहते त्याला आपण टर्मिनेटिंग टाईप म्हणतो ज्यामध्ये रिमेंडर झिरो येत नाही वेगवेगळे डिजिटस अॅपियर्स अगेन अँड अगेन दॅट इज कॉल्ड नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग टाईप किंवा काही याच्यामध्ये ठराविक डिजिट नंतर परत परत येत राहतात त्यांना आपण म्हणतो रॅशनल नंबर ज्यामध्ये रिकरिंग होते पण रिकरिंग होत नाहीत म्हणजे वेगवेगळे डिजिट येत राहतात एंड होत नाहीत नॉन टर्मिनेटिंग असते पण रिकरिंग नसते त्याला आपण इरॅशनल नंबर म्हणतो आणि ह्या सगळ्यांच्या मिळून रिअल नंबर्स म्हणतात ओके तर आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल आहे क्लासिफाय करायचं आहे सम नंबर्स आर गिवन टू यू वन थर्टीन अपॉईंट फाय सेकंड टू अपॉईंट एलेवन थर्ड ट्वेंटी नाईन अपॉन सिक्स्टीन फोर्थ ट्वेंटी सेव सेवन्टीन अपॉन वन ट्वेंटी फाय ओवर सिक्स असे फाय एक्झाम्पल्स आर गिवन टू अस क्लासिफाय करायचं आपण सॉल्व्ह करत नाहीये सॉल्व करण्यासाठी नेक्स्ट एक्झाम्पल आहे तुम्हाला याच्यानंतरच सेकंड मध्ये तुम्हाला असेल कसं सॉल्व्ह करून सोडवायचं ते टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग प्रॅक्टिकली आपण डिव्हिजन करणार डिवाइड करणार आणि ते आन्सर फाइंड आऊट करणार या ठिकाणी आपण फक्त क्लासिफाय करतोय त्याच्यासाठी एक ट्रिक वापरणार आपण नंबर्स हॅविंग डिनोमिनेटर फाय ऑर टू ऑर टू ऑर फाय बोथ आर टर्मिनेटिंग टाईप इफ नॉट अदर दॅन फाय अँड टू द नंबर्स आर कसे नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आता फर्स्ट वन थर्टीन अपॉन फाय डीनोमिनेटर कितनी है फाय सो दिस इज टर्मिनेटिंग टाइप राइट डाउन हियर थर्टीन अपॉन फाइव दिस इज टर्मिनेटिंग टाइप बिकॉज डिनोमेटरी इज फाइव कॉन्सनट्रेट हियर केयरफुल सेकंड टू अपॉन एलेवन एलेवन डिनोमेटरी इज नॉट प्राइम फैक्टर ऑफ टू एण्ड फाय टू एंड फाइव पेक्षा वेगड़ा तो नॉन टर्मिनेटिंग टाइप डिनोमिनेटर कितनी है टू not टू or not फाय So, this is non-terminating recurring type. ती आपण टेस्ट वापरली यामध्ये नंतर ट्वेंटी 29. थर्ड एक्झाम्पल बघा दिसतोय ट्वेंटी नाईन upon 16 सिक्स्टीन सिक्स्टीन म्हणजे टू इंटू टू इंटू टू इन्टू किती फोर times. सो फॅक्टर प्राईम फॅक्टर डिनोमिटर तर किती आहे टू आहे सो दिस इज अ टर्मिनेटिंग टाईप इज इट क्लिअर नाउ कळलं असेल की जर डिनॉमिनेटरमध्ये फाय किंवा टू असेल टू प्राईम फॅक्टर्स असतील तर ते टर्मिनेटिंग टाईपमध्ये येते सेवन्टीन अपॉन वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय म्हणजे फाय इंटू फाय इंटू फाय कम्प्लीट फायनेट इझिबल आहे डिनॉमिनेटर प्राइम फॅक्टर फाय आहे त्याचा सो दिस इज अ टर्मिनेटिंग टाईप सेवन्टीन अप ऑन वन ट्वेंटी फाय लास्ट वन सी सीहियर इलेवन अपॉन सिक्स सिक्सचे फॅक्टर काय पडतात टू इन टू थ्री टू चालेल आपल्याला पण थ्री नको आहे ओनली टू अँड फाय दोनच असेल तरच ते टर्मिनेटिंग टाईप असते अदरवाईज टू पेक्षा फायव्ह पेक्षा वेगळा एखादा प्राइम फॅक्टर असेल तर दॅट नंबर इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप एलेवन अपॉन सिक्स हे आपण क्लासिफाय केलेला आहे आपण यामध्ये फर्स्ट नंबर जो आहे थर्टीन अपॉन फाय टर्मिनेटिंग टाईप सेकंड टू अपॉन एलेवन डिनोमिटर फाय आणि टू नाही आहे सो धिस इज नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप इथे डिनोमिटरचे फॅक्टर्स जे आहेत प्राईम फॅक्टर टू 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 आहेत म्हणजे टू पेक्षा वेगळा नाही आहे सो धिस इज अ टर्मिनेटिंग टाईप अँड फोर्थ वन What is that? 17 upon 125. Numerator, what is in the denominator? Are, are the prime factors of denominator 2 or 5? If yes, then that is terminating type. So, this is terminating type 11 upon 6. Factor of 6 are 2 into 3. So, we don't want 3. So, this is a carcell non terminating रिकरिंग टाईम हे कसं सॉ सॉल्व करून कसं सोडवायचं आपल्याला क्लासिफाय सांगितलं होतं म्हणून आपण क्लासिफाय केलेलं आहे आता प्रत्यक्ष सॉल्व करताना कसं सोडवायचं ते आपण बघू लक्ष द्यायचं आहे एक एक्झाम्पल यावरचं सेकंड एक्झाम्पल आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म डेसिमल फॉर्म मध्ये तुम्हाला इथे टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे डिसाईड करू शकता सोल्युशन बघा वन ट्वेंटी सेवन अपॉन टू हंड्रेड टू हंड्रेडने डिवाईड करण्यापेक्षा ट्रिक तुम्ही वापरू शकता याला हंड्रेडने डिवाइड केला तर काय मिळेल वन पॉईंट ट्वेंटी सेवन वन पॉईंट ट्वेंटी सेवन आणि याला हंड्रेडने डिवाईड केलं तर टू मिळेल सो so, आता हे सिम्पल झालं आपल्याला टूने डिवाइड करायचं टू हंड्रेडने करायचं नाही सो so, आपली मेथड डिव्हिजन करताना लक्ष द्यायचं आहे वन पॉईंट ट्वेंटी सेवन डिवायडेड बाय टू टू हंड्रेडऐवजी टू केला आपण याला सिम्प्लिफाय करून नंबर स्मॉल करून घेतलं आता याला डिवाइड करायचं आपण डेसिमलच्या एक लास्ट डिजिट जो असेल टू सेवन याच्यानंतर किती झिरो लिहू शकतो लास्टला आफ्टर द लास्ट डिजिट ला, डेसिमल नंतर लास्ट डिजिट नंतर आपण याच्यावर किती झिरो लिहू शकतो व्हॅल्यू रिमेन कॉन्स्टंट किंमत बदलत नाही वन पॉईंट टू सेवन झिरो 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 इन्फायनेट टाइम्स लिहू शकतो आपण सो जशी गरज पडेल आपण तसं घेऊ वनला ला टू ने डिवाइड करू शकत नाही सो so, डिवाइड बाय झिरो सबस्ट्रॅक्ट झिरो यू विल गेट वन here इज डेसिमल so put डेसिमल मग काय होईल यामध्ये टू खाली येईल एक डिजिट आपण प्रत्येक स्टेपमध्ये वरचा एक डिजिट घेतो मेथड ऑफ डिव्हिजन माहिती असेल तुम्हाला एक डिजिट आपण खाली इथे आणतो मग 12 झाले divide, 12 वी कॅन डिवाइड 12 डिवायडेड बाय टू यू विल गेट सिक्स दिसतो आहे वर घेतो मी सिक्स टू जा ट्वेल्व ट्वेल्व मायनस ट्वेल्व टू मायनस टू झिरो वन मायनस वन झिरो वन डिजिट लेफ्ट देअर वट इज दॅट सेवन सो अगेन टू वन जा टू 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 जा फोर टू थ्री जा सिक्स टू थ्री जा सिक्स सबस्ट्रॅब करतो आपण प्रत्येक वेळेस सेवन मायनस सिक्स किती वन नथिंग इज देअर सो यू कॅन राईट हेअर झिरो झिरो अकॉर्डिंग टू युअर नीड्स तुम्हाला जशी गरज पडेल तशी वरती किती झिरो लिहू शकता वर एक झिरो घेतला आपण टू फायझा टेन रिमाइंडर बिकम्स झिरो झिरो हा जेव्हा रिमाइंडर झिरो असेल ती टर्मिनेटिंग टाईप झाली लक्षात या पद्धतीने तुम्ही आधीच एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता सो दे फॉर डेसिमल फॉर्म ऑफ 127 हंड्रेड ट्वेंटी सेवन बाय टू हंड्रेड इज इक्वल टू काय आला झिरो पॉईंट सिक्स यानंतर सेकंड एक्झाम्पल बघू आपण सेकंड एक्झाम्पल दिलाय बघा लक्ष द्यायचं आहे 25 फाय अपॉन नाईन्टी नाईन यामध्ये टोटल किती एक्झाम्पल आहेत चार एक्झाम्पल आहे आपण दोन सोडू आज बाकीचे नंतर सोडू तर ट्वेंटी फाय अपॉन नाईन्टी नाईन याला आपण सिम्प्लीफाय फर्दर करू शकत नाही तिकडे झिरो होते म्हणून केलं सोल्युशन ट्वेंटी फाय डिनॉमिनेटरला आपण डिवाइड करतो ट्वेंटी फाय डिवायडेड बाय नाइन्टी नाईन ट्वेंटी फाय इज टू स्मॉलर दॅन नाईन्टी नाईन नाईन्टी नाईनपेक्षा खूप स्मॉलर आहे डिव्हिजन होणार नाही मग झिरो घेतला आपण झिरो मायनस केला यामधून ट्वेंटी फाय मायनस झिरो डायरेक्ट तुम्ही ट्वेंटी फायदा ट्वेंटी फायचं किती पुढे झिरो लिहू शकता किंवा इथे असंही लिहू शकता तुम्ही ट्वेंटी फाय पॉईंट झिरो 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 किती पुढे झिरो लिहू शकता डॉट देऊन ते सिम्बल देऊ ट्वेंटी फायमधून झिरो गेले दोन्ही केला आपण डायरेक्ट कसं करू शकता किंवा टूमधून टू राहील हा फायवरती घेतला येते टू मायनस झिरो टू फाय खाली घेतला ट्वेंटी फाय तरी भाग जातो का या ठिकाणी बघा जरा काय होईल ट्वेंटी फायव्ह मधून झिरो गेला ट्वेंटी फाय राहील एक नंबर आपण घेतला येते किती टू फिफ्टी मग टू फिफ्टीला आपण डिवाइड करूया 250 by, इते जीरो, जीरो जीरो टू फिफ्टी डिवायडेड बाय इथे लक्षात घ्यायचं मग परत झिरो आला असता इथे झिरो परत झिरो झिरो पॉईंट आला असता दोन वेळा झिरो घ्यायला काही अर्थ नाही आपल्याला एकच झिरो आपण इकडे घेतो डेसिमलच्या आपण काय केलं डायरेक्ट ट्वेंटी फाय डिवायडेड बाय झिरो तुम्हाला वाटतं तुम्ही असंही करू शकता टू मायनस झिरो टू परत हा फाय घेतला डिव्हिजन होणार नाही परत झिरो घ्यावा लागेल परत खाली मग ट्वेंटी फाय होईल मग डेसिमल झिरो झिरो पॉईंट दोन झिरो आले असते आपण एकदा ट्वेंटी फाय मायनस झिरो केलं दोन्हीमधून आणि हा एक डेसिमल घेता येते डेसिमल नाईन्टी नाईनने डिवाईड केलं टूचा भाग लागेल थ्री मोठा होईल टू नाईन जा एटीन टू नाईन जा एटीन आणि तो एक कॅरी नाईन्टीन 19. वन नाईन्टी एट सबस्क्राईब करा काय राहील फिफ्टी टू टेन मायनस एट टू हा टेनमधला एक इकडे घेतला किंवा इथे फोर करा मग तुमचं तसं होईल फाय मायनस टेन किती फिफ्टीन मायनस इथे झिरो येईल फाय मायनस झिरो फाय आणि तो कॅरी इकडे येईल तुम्ही तुमच्या पद्धतीने करा दोन टू फिफ्टी मायनस वन नाईन्टी एट तर इथे राहील किती फिफ्टी टू हा झाला आता किती डिजिट घेतले आपण फिफ्टी टू परत वरती एक डिजिट घेऊ वरचा झिरो मग भाग लावू आपण कितीचा लागेल पाचचा लागेल फाय नाईन जा फॉर्टी फाय कॅरी फोर फाय नाईन जा फॉर्टी फाय फोर्टी फायव्ह प्लस नाईन फोर्टी नाईन सबस्क्रॅक केलं फाय राहील इकडे सिथी किती फाय राहील सॉरी बघा परत बघा फाय नाईन जा फोर्टी फायमध्ये फाय इथे लिहिलं आपण फोर राहिले फाय नाईन जा फोर्टी फाय फोर्टी फाय प्लस फोर फोर्टी 49, नाईन म्हणजे फोर हंड्रेड नाईन्टी फाय झाले सबस्ट्रॅक केले आपण पाचशेमधून चारशे गेले किती शंभर शंभरमधून नाइन्टी फाय गेले किती राहील पाच आणि वरचे ट्वेंटी ट्वेंटी फाय अगेन सेम नंबर आला आपला ट्वेंटी फाय याला फर्दर कॅरी केला आपण पुढे तर काय होणार एक झिरो घेणार परत भाग कितीचा लागणार टूचा लागणार परत किती येणार वन नाईंटी एट परत सबस्ट्रॅक केलं किती राहील इथे फिफ्टी टू एक झिरो घेतला फाय ट्वेंटी होईल म्हणजे रिपीट रिपीट होत जातात परत किती येईल पाचचा सो याचा आन्सर असेल दिसतोय का 25 फाय डिवायडेड बाय is नाईन to इक्वल टू झिरो पॉईंट टू आपण याला तुम्ही असंही म्हणू शकता 0.25 पॉईंट रिकरिंग परत परत तेच येत असेल तर त्याला रिकरिंग नॉन टर्मिनेटिंग टाईप म्हणतो आपण असं तुम्ही आधीचं एक्झाम्पल सॉल्व करून बघू शकता नववीची उदाहरणं फार कमी दिली आहेत की आता या आठवड्यात मी दररोज नववीचीच फक्त एक्झाम्पल देणार आहे तुमच्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा घरातच राहा बाहेर जाऊ नका बेस्ट ऑफ ल